नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शोभा भेरे इयत्ता नववीच्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, 21 जे काही शतक आहे ते शतक बदलाचं शतक म्हणून ओळखलं जातं. या शतकामध्ये मानवाचं जीवन गतिमान होत चालताना दिसतंय आपल्याला. ज्या गोष्टींची आपण कल्पना करू शकत नव्हतो त्या गोष्टी आज आपल्याला वास्तवात आलेल्या दिसून येत आहेत. त्याचप्रमाणे पारंपरिक जी काही विचारसरणी त्या विचारसरणीमध्ये देखील बदल घडून आणला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो बदल त्या ठिकाणी संविधानाच्या माध्यमातून घडून आणलेला आहे. म्हणून आज आपण इयत्ता 9वीच्या प्रकरण नंबर 10 बदलते जीवन भाग 2 याविषयी माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, जगामध्ये असा एकही देश नाही भारत देशासारखा की त्या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक एकत्र गुण्यागोविंदाने राहतात. असा आपला भारत देश आहे. त्या देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा बोलल्या जातात. जसं असेल मराठी, हिंदी, इंग्रजी, तामिळ, कन्नड, संस्कृत, पारसी अशा अनेक भाषा बोलल्या जातात. आणि या भाषेच्या माध्यमातून आपला देश त्या ठिकाणी जोडला गेलेला दिसून येतो. हिंदी जी काही भाषा आहे त्या हिंदी भाषेने आपल्या पूर्ण देशाला एकवटलेला दिसून येतो आपल्याला. आणि जे काही प्रादेशिक भाषा आहेत त्या प्रादेशिक भाषा पण ज्या काही त्या भाषेतून आपण आपलं मत व्यक्त करू शकतो. दर कोसावर जी काही भाषा आहे ती भाषा देखील आपल्याला बदलताना दिसून येते. म्हणून आपल्याला आपल्या ज्या काही बोलीभाषा आहेत त्या बोलीभाषांचा ठेवा काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, जतन करायचं आहे. आणि तो जतन करण्याची जबाबदारी कोणाची आहे, आपली सर्वांची ती जबाबदारी आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी जर तुम्हाला प्रश्न केला की चला तुम्हाला कोणती तासिका आवडते, तर तुमचं सर्वांचं उत्तर काय असेल की आम्हाला खेळायची तासिका आवडते. तुम्हाला खेळ माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, जसं आला क्रिकेट, कबड्डी, खो खो, बॅडमिंटन, टेनिस असे अनेक प्रकारचे खेळ खेळले जातात. आणि त्या खेळामुळे काय होतं माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला खेळामुळे आपलं शरीर पण तंदुरुस्त राहतं, मन पण तंदुरुस्त राहतं. आणि आपण खेळामुळे वेगवेगळ्या ज्या काही स्पर्धा आहेत त्या स्पर्धेमध्ये आपण भाग घेऊ शकतो. तसंच खेळामध्ये आपण आपलं करिअर देखील करू शकतो. खेळाची जास्तीची माहिती आपण याच्या पुढच्या तासिकेला घेऊ. धन्यवाद.